आणि वित्तीय संस्थांच्या वसुली एजंट्सना रात्रीच्या कालावधीमध्ये ग्राहकांना संपर्क करण्यास बंदी घातली जाते आहे. अवेळी संपर्क साधून होणाऱ्या कारवाईला आता RBI कडून चाप बसवला जातोय. सकाळी 8 आधी आणि संध्याकाळी 7 नंतर कर्जदारांशी संपर्क साधू नये असे आदेश या विविध संस्थांना दिले जात आहेत. अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत. अभिषेक, हा निर्णय नेमका काय आहे आणि हा निर्णय घेण्यामागचं किंवा ह्या सूचना देण्यामागचं कारण काय आहे? नम्रता, आपल्याला माहिती आहे की कर्ज घेतल्यानंतर जे कर्ज फेडला जात नाही अशा ज्या कर्जदारांचा मोठ्या प्रमाणात नाग त्रास जो आहे तो काही NBFC आणि वित्तीय संस्थांकडनं वारंवार देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. आणि या प्रकरणाची तक्रार जी आहे ती RBI कडे गेल्याचं देखील दिसलं होतं. यातच आता वित्तीय संस्थांकडनं आणि त्यांच्या वसुली एजंटकडनं जो वेळोवेळी होणाऱ्या कर्ज वसुली संदर्भात जी कारवाई आहे त्याला कुठेतरी आता ताप लावण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बँकेकडनं करण्यात येत आहे. सकाळी 8 आधी आणि रात्री 7 नंतर कर्ज वसुलीसाठी कर्जदारांचे संपर्क करू नये अशा कठोर नियम जो आहे तो RBI कडनं काल नोटिफिकेशन काढण्यात आलेला आहे. आणि या प्रकारचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. यामध्ये जर का बघायचं तर बँका आणि बँकेतर ज्या NBFC आहेत त्यांचं मुख्य व्यवस्थापनाचं काम जे आहे ते बाह्य संस्थांना देऊ नये अशा प्रकारचा देखील नियम जो आहे निर्देश जे आहे ते RBI कडनं देण्यात आलेले आहे. वारंवार जी धमक्या असेल किंवा इतर गोष्टी ज्या आहेत एजंटकडनं करण्यात येतात या संदर्भात देखील एक नियमावली जी आहे ती प्रस्तावित करण्यात आली. म्हणजे ज्या प्रकारे जी कारवाई आहे ती बँका आणि वित्तीय संस्थांना करावी अशा प्रकारे RBI नं सांगितलेलं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये जर का अशा प्रकारे एजंट वागले तर त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. सोबतच वित्तीय संस्थांना देखील या संदर्भात दंड जो आहे तो भरावा लागू शकतो. अभिषेक, धन्यवाद या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.